महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. शिवाजी महाराजांच्या पुरातन सोनगड किल्ल्यावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन ग्रामस्थ यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात येत आहे. मोहोप्रे तालुका महाड जिल्हा रायगड या ठिकाणी असलेला किल्ला सोनगड हा डोंगर माथ्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील असलेला एक पुरातन सोनगड किल्ला आहे. गेली अनेक वर्ष हा किल्ला दुर्गम अवस्थेमध्ये पडलेला आहे, तरी ह्या शिवकालीन सोनगड किल्ल्यामध्ये शासनाने लक्ष देऊन तो सुशोभित करण्यात यावा अशी मागणी जी युवा डान्सिंग क्वीन प्रणित हाटे उर्फ गंगा तसेच मोहोप्रे गावचे ग्रामस्थ अंकुश जाधव, विशाल जाधव, रहेश जाधव, विलास जाधव आणि इतर ग्रामस्थ यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात येत आहे. मी अंकुश जाधव आणि आमचं सर्व आमचे मित्रमंडळ, आमच्या गावचे सगळे रहिवासी आणि इथे बरोबर आमचे माजी सैनिक विलास जाधव, आज आम्ही सर्वजण किल्ले सोनगड इथे आम्ही फिरण्यासाठी आलो आहोत. हा किल्ला महाड तालुक्यामध्ये मोहोप्रे गाव आणि वहूर गाव यांच्या मध्यभागी असलेला हा डोंगर आहे, सोनगड आहे. हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या काळामधला आहे, परंतु शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी आम्ही शासनाला निवेदन देतो, विशेष करून महाडच्या तहसीलदारांनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्या बाजूला असलेल्या बौद्धकालीन लेणी त्यासुद्धा बऱ्याच वर्षानंतर बनवल्या गेल्या, परंतु आता ह्या सोनगडावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. काही मावळे ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत, तेव्हा आज आम्ही एन्जॉय ह्या आमच्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही इथे भेट देतो दरवर्षी प्रत्येक वर्षी. तेव्हा मी ह्या इथल्या आमच्या महाड तालुक्यातील सर्व रहिवाशांना, आमच्या गाववाल्यांना, महाड आणि बाजूच्या वहूर ह्या दोन्ही गाववाल्यांना मी विनंती करेन की आपला सोनगड किल्ला हा सुद्धा सुशोभित झाला पाहिजे, याचं सुशोभीकरण झालं पाहिजे असं आम्ही निवेदन करतो. तेव्हा हे आमचे सगळे मित्रमंडळी, आम्ही आमच्या सगळे आम्ही बंधू या ठिकाणी आज फिरायला आलो, आमच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहोत. छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय शिवराय. नमस्कार, मी प्रणित हाटे उर्फ गंगा. तर मी राजकीय स्तरावर कोणत्याच गोष्टी मांडणार नाही, कारण माझे काका अंकुश जाधव यांनी बऱ्याच गोष्टी मांडल्यात की काय झालं पाहिजे, शासनाने काय केलं पाहिजे, पण मी त्या गोष्टीकडे अजिबात नाही बोलणार आहे. पण आज मी महाडमध्ये असून आणि रायगड अशा जिल्ह्यात असून तिथेच कुठेतरी असं फार गर्व झाल्यासारखं वाटतं, कारण की दोन थोर पुरुष इथे होऊन गेले होते, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांचे आम्ही लेकर असण्याची खूपच भयान असं एक प्राऊड मोमेंट आहे. आणि तेच कुठेतरी आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी त्यांच्या त्यांनी जे काही पराक्रम त्यांच्या आयुष्यात केले होते, जे काही अचीवमेंट केली होती, तिथे कुठे त्या गोष्टीची दखल घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत सोनगडावर. आणि सोनगडाची एक वेगळी अजून प्राऊड मोमेंट म्हणजे ते अगदीच आमच्या गावात आहे, तर एक तो एक वेगळा प्राऊड मोमेंट आहे की आमच्या गावात असून कुठेतरी असं वाटतं की आमच्या ज्या गावात आम्ही राहतो तिथे महाराजांची पावलं पडली असावीत. आणि फार फार मजा येते, आणि तुम्ही आता पाहू शकता आम्ही अख्खी वाडी ऑलमोस्ट आली आहे. तर असे खूप जण सांगतील, लाईक बघूया त्यांचे एक्सपिरियन्स काय आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा. नमस्कार, माझं नाव विशाल जाधव. मी या गावात स्थानिक आहे इथला प्रॉपर. आम्ही गेले जवळजवळ आम्ही लहान असतानापासून बघतो की सोनगड हे नाव ऐकलेलं नव्हतं, पण मला वाटतं मी 3 ते 4 वर्ष झाले, प्रत्येक वर्षी आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान, आम्ही त्यांचे मावले आहोत. आम्ही दरवर्षी ह्या सोनगडावर जातीने इथे हजर राहतो, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी फक्त एवढीच आता आमची शासनाकडे मागणी किंवा जितर ह्या ठिकाणी इतर सामाजिक संघटना असेल यांना आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जसं आपण रायगड जसं आपण विकसित करतोय तसं ह्या सोनगडावर सुद्धा शासनाने किंवा इतर सामाजिक संस्था आहेत यांनी सुद्धा सोनगडावर
कुठून ना कुठल्या तरी माध्यमातून लक्ष द्यावे हीच आमची स्थानिकांची मागणी आहे. माझे पिशवी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. बोल. जय भीम जय शिवराय. मी रहेश जाधव. फ्रेंड्स आपण आज खूप एक्साइटिंग प्लेस मध्ये आलो आहोत जे की आमच्या खुद गावामध्ये आहे आणि त्या अशा ठिकाणी आहोत की जिथे आल्यानंतर तुम्हाला खूप काही निसर्गरम्य आपल्याला बघता येईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो इकडे तुम्ही बॅक साईडला बघणार तर खूप सुंदर अशी नदी प्लस हायवे बाजूला मोठं गाव मुंबई गोवा हायवे सावित्री नदी असे सुंदर प्लेस आहेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपल्या महाराजांचं इथे पाऊल लागलेले आहेत असे पवित्र स्थान आहे तर सर्वांनी इथे व्हिजिट करा आणि या ठिकाणाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जास्तीत जास्त लोक मावळे आपले इथे व्हिजिट करतील. थँक्यू. जय शिवराय. जय भीम. हा झेंडा मेन हा झेंडा महाराष्ट्र न्यूज लाइव साठी योगेश भामरे महाड रायगड. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा.